धन्यवाद उमेश पाटील. वळू आपण थेट मॅचच्या दिशेने. टॉस एजी स्पॉट निंबवली टीमचा कॅप्टनने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी ओमसाई पिसे टीमला इन्व्हाइट केलंय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंचांना देखील विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्वरितच आपण मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात करतोय. जितू गवली यस. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय गुलवे विथ साई, तर फ्रंटलाईन षटक मधुकर बजाके सर गोलंदाजी ट्रॅकवर. पॉवर प्लेचा षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. यष्टीरक्षक सनी झेलकाली, वाडा कॅच, अप्रतिम अप्रतिम झेल आपण पाहतोय. पहिली विकेट फलंदाज बाद विजय गुलवे. यस, आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा झेल टिपला गेलाय. अतिशय सुरेख झेल यष्टीरक्षक सनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस, काय कमालीची कॅच त्या ठिकाणी पकडली आहे यष्टीरक्षक सनीच्या माध्यमातून. एक चांगला झेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील गुलबी येतोय. एनट थ्री नंबर तिसऱ्या क्रमांकावरती आपण सुनील गुलबीला पाहतोय. एक मोठी विकेट पहिल्या बॉलवर त्या ठिकाणी प्राप्त केली आहे मधुकर बजागे सर यांच्या माध्यमातून. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आहे आपल्या टीमला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा मधुकर बजागे गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बल्याचा बॉल ऑन साईडला उडवलाय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील सहा धावा, षटकार. अतिशय दमदार फटका आपण पाहिला. नक्कीच हा तर सुनील गुलबीचा क्लास आहे. मोठ्या फटक्यांपासून त्याची ओळख आहे आणि तो मोठा फटका मात्र त्याच्या बॅटमधून आला आहे. वैयक्तिक पहिला बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल भिडकावून दिला. सहा धावांसाठी षटकार आला आहे. एक चांगला फटका एक्झिक्युट केला आहे त्या ठिकाणी. सहा धावांच्या मदतीने सुनीलने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन केलं आहे. मधुकर बजागे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल विकेट
त्यानंतर दुसऱ्या बॉलवर मोठा फटका आपण पाहिला. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सुनील गुलबी त्या ठिकाणी सज्ज झाला आहे. या बले सडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. गणेश पाटील त्या ठिकाणी थोडी चुकी करतोय. त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट झाल्या. थोडी मिसफील्ड आणि त्या मिसफील्डचं रूपांतर दुसरी धावेमध्ये झालं आहे. दोन्ही टीम्स भरपूर चांगल्या आहेत. एक एक सामना मात्र या ठिकाणी जिंकल्यात आणि त्यानंतर आत्मविश्वास वाढला असेलच यात मात्र काही शंका नाही आहे. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने निघून जाईल सीमारेषा पार. सहा धावा षटकार. हा तर सुनील गुलबीचा ट्रेंडमार्क आहे. दुसरा षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. अतिशय सुरेख फलंदाजी. पहिल्या बॉलवर विकेट काढली मधुकर भजागे या गोलंदाजाने आणि त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारचा प्रेशर घेतलेला नाही आहे सुनील गुलबी या फलंदाजाने. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. या बलेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. नक्कीच लेग पाईज LBW ची ज्या वेळेस अपील होते त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून तपासलं जातं चेंडू कुठे पडलाय, चेंडू मेडल स्टिकला आहे का, चेंडू चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅट कट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जातात. या वेळेस नक्कीच लेग स्टिक मिस करत होता. हाईट फॅक्टर देखील जास्त होतं आणि त्या कारणास्तव पंच मात्र संमत नाही आहेत. षटकातील लपुटचा बॉल. या वेळेचा बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अनिल पाटील. चेंडू उचलतोय फेकी करतोय. त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही धावफलक एक ने पुढे सरकेल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद 15 धावा. पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक एजी स्पोर्ट निंबावली टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यात. आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज विनोद येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं आपण पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकआउट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाइंड लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, यष्टीरक्षक यष्ट्यांपासून दूर ही क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण पाहतोय. तर गोलंदाज विनोद आलाय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर सज्ज झालाय. या बलेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. रामदास मात्रे त्या ठिकाणी होते. झेल घेण्याचा भरपूर चांगला प्रयत्न झाला होता मात्र झेलपासून दूर राहिले परंतु चेंडू स्टॉप केलाय. एकंदरीत चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्या टीमसाठी. कुठेतरी दोन धावा वाचवल्यात त्या ठिकाणी मात्र दोन धावा मिळाल्या देखील. तर धावफलक 17 पोहोचलंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू आवेद आहे. गणेश पाटील झेलखाली चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान एक धाव पूर्ण झाली आहे. एक रनिंग कॅच त्या ठिकाणी मात्र ड्रॉप झाली आहे. गणेश पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न चांगले झाले होते. कॅचपर्यंत पोहोचले जरूर. शेवटच्या क्षणी मात्र आतून चेंडू निसडला. विनोद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बलेचा बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. हा चेंडू थांबत नाही आहे. निघून जातोय सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. यस आपण पुन्हा एकदा पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. फलंदाजाला माहीत आहे हे सातत्याने लेग ब्रेक गोलंदाजी होते. पूर्णपणे शफल झाला आणि त्यानंतर मात्र या बॉलवर प्रहार पाहायला मिळाला. साईच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार आपण पाहतोय.
चार धावांच्या मदतीने साईने स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. क्रीजमध्ये पूर्णपणे आतमध्ये खेळत असताना मात्र हा फटका खेळून काढलाय. काय कमालीचं चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. कॅमेरामॅन ची प्रशंसा केली जाईल. अतुल गाडगे, राकेश गायकवाड यांची देखील चांगली भूमिका. यश मात्रे, प्रतीक भोईर महत्वाची भूमिका एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, या वलेचा बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जगन्नाथ पाटील. चांगल्या प्रकारे चेंडू अडवला गेलाय. नक्कीच मी तर म्हणेन तीन धावा वाचवल्या त्या ठिकाणी जगन्नाथ पाटील यांनी, कारण त्या ठिकाणावरनं चेंडूचा ट्रॅव्हल झाला असता तर सरळ सीमारेषा पार पाहायला मिळाला असता. षटकातील पुढचा बॉल विनोद, या वलेचा बॉल समोरच्या दिशेने निघून जाईल सीमारेषा पार. साधवा षटकार. अतिशय दमदार फटकेबाजी आपण पाहतोय. सुनील गुलबीच्या बॅटमधून निघणारा तिसरा षटकार आपण पाहिला. आतापर्यंत आठ बॉलचा सामना केला आहे आणि आठ बॉलवर तब्बल ठोकल्यात 24 धावा. तर तीन बॉल खेळत पाच धावांचं योगदान साईच्या बॅटमधून देखील आपण पाहिलंय. सामन्याची सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट आली होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या. वेलकम अनिल, वेलकम राम. या वलेचा बॉल ऑन साईडला हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत मात्र चेंडू त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आज साई देखील भरपूर चांगल्या लयमध्ये दिसतोय. प्रत्येक सामन्यामध्ये धावा ज्या आहेत त्या येत नाही आहेत तर वाहतात, कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून गुड शॉट हेवी बॉलचा वापर केला गेलाय. जो येतोय तो ठोकतोय. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला देखील आपण पाहिला. संतोष ठाकरे ज्याच्या बॅटमधून तब्बल 41 धावा आपण पाहिल्या होत्या, त्याने देखील भरपूर ठोकले होते. षटकातील पुढचा बॉल अनिल पुन्हा एकदा, या वलेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हा बॉल देखील मागवावा लागेल सीमारेषा पार. यस मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका साईच्या बॅटमधून वारंवार ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस सुनील गुलबी, चेंडू गेला, चेंडू फुटला, चेंडू हरवला तर त्या ठिकाणावरनं तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल आणि जे चेंडू जर फुटला त्या बॉलवर जे घडलं असेल तेच तुम्हाला मान्य करावं लागेल. अनिल गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय.
त्या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत विनूत, चेंडूची फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही, धावफलक एक ने पुढे सरकेल. 42 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे एच जी स्पोर्ट निंबावले टीमच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्या धाव्या उभ्या देखील कराव्या लागतील, कारण ओमसाई पिसे टीमकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करते एच जी स्पोर्ट निंबावली संघ. षटक क्रमांक 3 खेळ चालू आहे. 42 धावा धावफलकावर आहेत, अर्थातच एक मोठं लक्ष ओमसाई पिसे टीम समोर असेल यात काही शंका नाही आहे. मात्र या मॅचच्या माध्यमातून नक्कीच गणेश पाटील, सोपान, विनोद, अनिल पाटील, पंढरी, जगन्नाथ पाटील, सदानंद यांचा देखील, सनी यांचा देखील मोठा रोल असेल यात काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील अजून एक टोकलाय, खडे खडे बॉल जाईल सीमारेषा पार, 6 धावा षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 48 धावा झाल्या आहेत. ॲज अ बॉलर तुम्ही जेव्हा गोलंदाज आहात तर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे, कारण आज क्रिकेट एवढं फॉरवर्ड झालं आहे की तुम्ही ज्या वेगाने चेंडू आत आलाल त्याहून अधिक वेगाहून चेंडू भिडकावून दिला जाईल, अर्थातच तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस बॅटची कडा लागली आहे. यस, बॅटानं बॉलमध्ये हलकासा स्पर्श, टीम पिसेमध्ये हर्ष, फलंदाज बाद सुनील गुलबी. ज्या विकेटची आवश्यकता होती टीम पिसेला ती विकेट मात्र या ठिकाणी मिळाली आहे. 9 बॉलचा सामना केला, 30 धावा वैयक्तिक ठोकल्या अँड फायनली फलंदाज या ठिकाणी सुनीलला बॅक टू द डगआउट. वेलकम महेश काबूकर, विक्रम स्फोट वडुनवकर संघाचे एक उत्कृष्ट विध्वंसक विस्फोटक फलंदाज, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली जाते. नवीन फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये आला आहे. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आला आहे. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर राम, या बलेचा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक सोपान झेलपासून दूर राहिलाय आणि चेंडू मात्र थांबत नाही आहे, निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावा चौकार. नक्कीच हवेचा झोत जो आहे तो ऑफसाईडवरून ऑनसाईडला आहे आणि त्या कारणास्तो अंदाज बांधता आला नाही आहे त्या ठिकाणी सोपानला. परिणामस्वरूप चेंडू निघून गेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. तीन षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. यश धावा ज्या झाल्या आहेत त्या 52.
शेवटचं अंतिम षटक पंढरी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 52 धावा ठोकल्या गेल्यात एजी स्पोर्ट निंबावली टीमच्या माध्यमातून. मात्र अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक गणेश पाटील त्या ठिकाणी आहेत. चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावर सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. अतिशय सुरेख फटकेबाजी. साईच्या बॅटमधून आतापर्यंत 22 धावा आल्यात टीम निंबावलीसाठी. साई देखील आज भरपूर चांगल्या लयमध्ये दिसतोय. चांगली फलंदाजी करतोय. या सत्ता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जातोय. साईसाठी ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 5 खेळाडू मात्र आपण ऑन साईडला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेसोबत धावफलक जे पुढे सरकलंय. 57 धावा. षटकातील पुढचा बॉल या बलेस पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला उडवलाय. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. साईच्या बॅट मधून निघणारा हा 3रा षटकार आपण पाहतोय. नक्कीच साईने मात्र या ठिकाणी गोलंदाजासोबतच आमच्या पंचांना त्याचबरोबर अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला देखील बिझी ठेवलंय. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल जोरदार अपील. पंच मात्र संमत नाहीयेत. चेंडू निर्धाव जातोय. यस प्लेइंग बॉल आलाय. 63 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. शेवटचं षटक पंढरी या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जातंय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या द पंढरी या गोलंदाजाने. आणि त्या दरम्यान हा बॉल देखील उडवला ऑन साईडला. चेंडू डीप मिड विकेट सीमा रेषा पार. 6 धावा षटकार. एकोणसत्तर धावा धावफलकावर झाल्या आहेत. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय साईच्या बॅटमधून. पंढरी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. याआधी आपण अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला पाहिलं होतं. 70 धावा चाविंद्रा टीम समोर ठोकल्या होत्या. पुन्हा एकदा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. सोपान त्या ठिकाणी आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद साई. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलाय एजी स्पोर्ट निंबावली टीमने ओम साई पिसे या टीमसमोर. तुम्ही 108 मारले होता. ओके.
ओके 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 तो माहिती नाही आता. यस सर, पुन्हा एकदा बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 69 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, 71 धावांचं 70 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे. याआधी आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला पाहिला, त्यांनी देखील 71 धावांचं लक्ष मातोश्री चाविंद्रा टीमसमोर उभं केलं होतं. मात्र आपण या 40+ फॉर्मॅटचा विचार केला तर आहे टोटल जे आहे ते विक्रम स्फोट वडुनगर टीमच्या नावावरती आहे. खारबाव संघासमोर त्यांनी तब्बल 108 धावा ठोकल्या होत्या आणि त्या ठोकत असताना मात्र हिम्मत चौगुले आणि महेश काबूकर या दोघांचा रोल खूप महत्त्वाचा होता. दोघांनाही भरपूर धावा मात्र आपल्या टीमसाठी दिल्या होत्या आणि त्याच्या जोरावर तब्बल 108 धावा ठोकल्या गेल्या होत्या टीम खारबावसमोर. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर ओम सई पिसे टीमचे कॅप्टन, आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 24 बॉलवर 70 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. यस, वलूया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात, 70 धावांचं लक्ष पाडलं या ठिकाणावरनं ओमसाई पिसे टीम करेल. पहिला बॉल डायरेक्ट हिट जर झालं असतं तर कदाचित कदाचित मैदान सोडावं लागलं असतं गणेश पाटीलला. पहिला बॉलवर आली आहे एक रिस्की रन. अकाउंट ओपन करतोय गणेश स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील. या मॅचच्या माध्यमातून मात्र गणेश पाटीलची भरपूर महत्त्वाची भूमिका असेल
या वेळेचा बॉल बीट केलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव जातोय. विजय गुलवे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती पहिल्या मॅचमध्ये. तर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय षटकातील पुढचा बॉल. या वलेचा बॉल लो फुलटॉस होता समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विनोद, चेंडू उचलतोय फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कम्प्लीट. एकच धाव एकापेक्षा आधी एक काही एक नाही, मात्र सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. तुम्हाला विकेट मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल, हवाई मार्गाचा वापर मात्र सातत्याने करावा लागेल, कारण तब्बल 70 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे आणि त्यावर फुल टोल वसूल केलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार फटका आला गणेश पाटीलच्या बाटमधून. गणेश पाटीलसारखा फलंदाज समोर आहे आणि त्याला जर तुम्ही फुलटॉस बॉल हाताळाल तर मात्र परिणाम समोरच आहेत. षटकातील पुढचा बॉल विजय पुन्हा एकदा, या बॉलस देखील अजून एक मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. यस, गणेश पाटील ऑन फायर. गणेश मैदानाच्या आतमधून सांगतोय या आपल्या टीमला मैं हूं ना. विजय पहिला षटक फेकतोय, मात्र थोडी मागडी गोलंदाजी, कारण दोन मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. गणेश पाटीलच्या बॅटमधून दोन षटकार आल्यात आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी, खास करून एजी स्पोर्ट निंबवली टीमसाठी, जय विजय गुलबे याच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद जय, या स्पर्धेमध्ये तुझं देखील हार्दिक स्वागत आहे. त्या दरम्यान हा बॉल इनफील्डच्या वर नोडवलाय, फटका चांगला आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून जातोय, 4 धावांसाठी चौकार. पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट झालंय, पहिल्या षटकाची समाप्ती धावा धावफलकावर झाल्या आहेत 18 धावा. आणि आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज सुनील गुलबी येतोय, मात्र त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. नक्कीच विक्रम स्पोर्ट वडुनगर संघाचे संघनायक जितू धुमाले सोबतच आमचे परम मित्र यशवंत पाटील, 100% वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. वडुनगरची वन जोडी आहे जितू धुमाले यशवंत पाटील. षटका दिला पहिला बॉल, या वलेचा बॉल जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाही आहेत. यस, डेड बॉलचा इशारा आलाय. बॉल तर भरपूर चांगला होता, मात्र बेल्स ट्रिप झाल्या होत्या.
गोलंदाज विनोद आहे. नक्कीच सुनीलला मात्र थांबवलं गेलं आहे. विनोदच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. पहिला बॉल जो आहे तो भरपूर चांगल्या प्रकारे फेकला होता, मात्र बेल्स ट्रिप झाल्या. हवा भरपूर चालू आहे आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय डेड बॉलचा इशारा आलाय. यस विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय विनोद. नक्कीच सातत्याने चालू वर्षाचा विचार केला तर या हंगामामध्ये भरपूर इम्प्रेस केलाय. या हंगामामध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही आहे. मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, षटकातील पहिला बॉल. या वलेचा बॉल पूर्णपणे शफोल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. अवांतरच्या नक्कीच आशेने मात्र पाहिलं होतं पंचांकडे, मात्र पंच संमत नाही आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वलेस देखील अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय, मात्र यष्टीरक्षकाची चुकी. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. धाव जी आहे ती बाईच्या स्वरूपात आली आहे. बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. धावा येणं खूप महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला मात्र गणेश पाटीलला आपण पाहतोय. एक महत्वाचा खेळाडू ओमसाई पिसे टीमचा विचार केला तर या वेळेस अजून एक चांगला बॉल आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. खास करून विनोदचा विचार केला तर लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. सातत्याने मागच्या 2 बॉलचा विचार केला तर लेग ब्रेक गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र चेंडूला वेग दिला. मात्र ज्या वेगाने चेंडू हाताळला त्याहून अधिक वेगाने चेंडू भिडकावून दिलाय गणेश पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा 3रा षटकार. आणि खास करून षटकारांमध्ये डील करावी लागेल. तब्बल 70 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला या प्रकारचे फटके जरूर ठोकावे लागतील. या वलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सुनील गुलवी. चेंडू उचलून अंडरआर्म थ्रो करतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनोद पुन्हा एकदा. या वलेस मात्र स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केला. बीट केलाय त्या ठिकाणी गणेश पाटीलला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांमध्ये 27 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. मात्र येणाऱ्या 12 बॉलचा विचार केला तर अजूनही तुम्हाला विजयासाठी 43 धावा ठोकायच्या आहेत. अर्थातच येणाऱ्या 12 बॉलवर तुम्हाला हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. यशवंत पाटील आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झाल्यात. वेलकम यशवंत पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद संदेश वखारे साहेब. नक्कीच आज गणेश जयंती आहे, मंगळवार आहे आणि चांगला एक शुभ दिवस आहे. गणपती पाहत होतो. नक्कीच वखारे साहेब तुमचा आवाज आम्ही लाईवला ऐकत होतो. अतिशय गोड रसाळ असा मधुर आवाज आम्हाला ऐकायला मिळत होता आणि नक्कीच इच्छा होती की तो स्वतः इथं लाईवला येऊन ऐकावा आणि ती आम्हाला संधी मिळाली. धन्यवाद. तर जय सोनाई आयोजित सुरेश बालेमामा चषक 2024 वरुणनगर क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जल्लोष. धावसंख्या झाली ती 27. नवीन बॉलर सुनील. मला वाटते संदेश सर, ही ज्याप्रमाणे बॅटमननी ठोकाठोकी
कोकवा कोकवी केले असं वाटते. ही 40+ नाही तर रेग्युलरची मॅच बघताव. नक्कीच पूर्णपणे तुमच्या मताशी मी सहमत आहे आणि त्या ठोकाढोकी मागे या गुड शॉट बॉलचा देखील भरपूर मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्याचबरोबर हवा देखील जी आहे तो वारा नक्कीच उजव्या फलंदाजांना मात्र पोषक आहे कारण हवा जी आहे ती ऑफ साईडवरनं ऑन साईडला वाहते आहे. नक्कीच या चेंडूंबद्दल जो आमचा अगोदर चर्चा झालेली जिथे आम्हाला 90 बॉल लागणार होते तिथेच कमसेकम 280 बॉल लागलेले आहेत आत्तापर्यंत. बघूया अजूनपर्यंत दिवस बाकी आहेत. नक्कीच चेंडू कितीही लागत मात्र जेथे परिस्थिती गंभीर तेथे एकच नाव खंबीर राजेश दादा पाटील. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकले 28 एक गडी भाग आणि उर्वरित 11 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता असेल ओमसाई पिसे संघाला. गोलंदाज सुनील. उंच मारल्याचा फटका परंतु एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न तुतू मयमय परंतु एकच धावांवर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 29. समीकरण थोडा महाग होत आहे ओमसाई पिसे संघाला 10 चेंडू 41 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू अतिशय चांगला मारा चेंडू भीड काऊन लावले सी मारेशे बाहेर षटकार. यस आता मात्र चित्र थोडं उलटं पाहायला मिळत आहे कारण ज्या फलंदाजाला रनआउट त्या ठिकाणी करण्याची संधी होती केलं नाही आहे आणि त्याच्या बॅटमधून आलाय मात्र हा मोठा ब्लास्ट षटकार. पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू मिडऑनच्या दिशेने मारलेला फटका एकदा पलून करेल दुसऱ्या दाचा प्रयत्न झालेला आहे आणि प्रयत्न सफल झालेला आहे. धावसंख्या 2 वाढलेली आहे 37. अजून जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका चेंडू सी मारेशे बाहेर चौकार. नक्कीच 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकले 41. उर्वरित 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. ह्या चेंडूवर जर संदेश सर षटकार येत आहे तर नक्कीच मॅचमध्ये रंगत येऊ शकते. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे तुमच्या मताशी कारण षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र धावा ज्या राहतील त्या खूप महत्त्वाच्या असतील आणि समोर गणेश पाटील स्ट्राईकला असेल हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही आहे. मोठा फटका आलाय षटकार नाही आहे तर चौकार आलाय आणि 4 धावफलक पुढे सरकलाय. आता मात्र धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे तर धावा शेवटच्या ओव्हरमध्ये किती पाहिजेत हे खूप महत्त्वाचं आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. जर आपण आत्ताच बॉलचा विचार केला तर हेवी गुड शॉटचे बॉल आहेत जे दगडापेक्षा जास्त कडक आहेत आणि त्यांना 7 हवेची आहे. बघूया 6 चेंडू 25 धावा. एजी स्पोर्ट निंबवली आता कर्णधार सांघिक चौथं षटक कोणाकडे हातळत आहेत नक्कीच त्यांचं चर्चा विनिमय चालू आहे. नक्कीच मला वाटते अनिल या गोलंदाजावर विश्वास दाखवलेला आहे कर्णधाराने. जर गोलंदाजाचा विचार केला गोलंदाजी अतिशय चालाक आहे चांगली गोलंदाजी लागतो आणि फलंदाजांचा बॅटरचा विचार केला तर बॅटमनही अतिशय कडक विस्फोटक
MRF कंपनीचे आहेत. बघूया कुठली कंपनी भारी पडते, बॉलर का बॅटमन. 6 चेंडू 25 धावा. स्ट्राईकला आहेत गणेश. गणेश याच्या फलंदाजाचा विचार केला तर आत्तापर्यंत 4 षटकार मारलेले आहे, क्षमता आहे त्याच्याकडे. अनिल पहिला चेंडू उंच मारचा प्रयत्न उकलेला आहे, कॅचचा प्रयत्न होता परंतु झेल सोडलेले आहे. आणि 2 धावाही नक्कीच दिलेले आहे. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला वाटतंय धावचित्त धावचित्त नाही आहे. हा कुठल्याही प्रकारचा बाद नाही आहे कारण दोन्ही क्रीज बॅटमनला सोडणे आवश्यक असते. त्याच्यामुळे फक्त ह्या 2 धावा, धावसंख्या 43-47 आणि उर्वरित 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत गणेश पाटील आहे तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. अनिल अनिल तू गणेश. ओहो स्ट्रेट शॉट मारलेला आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच एक 7 झालेला फलंदाज आहे गणेश पाटील. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र दबाव अनिल या गोलंदाजावर दिसून येते. मागच्या जर मॅचचा विचार केला त्या मॅचमध्ये सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी केली होती गणेश पाटील याने. या मॅचमध्ये सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी केली आपल्या संघाडी. बघूया 4 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा चेंडू जाईल का? नाही. नक्कीच फटका अतिशय सुंदर होता मात्र बॅटमन इथं अपयशी ठरतो. झेलच्या स्वरूपात गणेश पाटील याची खेळी संपुष्टात. आता मात्र समीकरण झुकलंय ते एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे. 3 चेंडू 17 धावा. तीन चेंडू आणि 3 षटकार ठोकावा लागतील. 3 चेंडूमध्ये कोकवा कोकवी करायला लागेल. बघूया बॅटमन बॉलरला कोकवते का बॉलर बॅटमनला रोकवते बघू. 3 चेंडू 17 धावा. ओहो उंच मारण्याचा प्रयत्न असा बदललाय. विकेट किपर चूक करतोय आणि जीवदान देतोय बॅटमनला. मात्र काही फरक पडणार नाही एजी स्पोर्ट निंबोली संघाला. 2 चेंडू 16 धावा. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. एक चेंडू आता फक्त औपचारिकता उरलेली आहे. 1 चेंडू 15 धावा. जोपर्यंत खेळपट्टीवर गणेश पाटील होता मॅचमध्ये रंगत होती. 1 चेंडू फुलटॉस चेंडू
आणि याचबरोबर विजयी संपादन करते एजी स्पोर्ट निंबवली. हार्दिक अभिनंदन एजी स्पोर्ट निंबवली. आणि यानंतर लगेच सामना यानंतर लगेच सामना होणार आहे अष्टविनायक ठाकूरपाडा आणि एजी स्पोर्ट निंबवली. तर चालू सामन्याचा सामनावीर नक्कीच ज्याच्या बॅटमधून 34 धावा निघालेल्या आहेत, 4 षटकार आणि 2 चौकार. नाव आहे द ब्रँड ऑफ निंबवली साई. तर या साई आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. आणि दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पिसे टीमचे कर्णधार आपण संपर्क साधायचं आहे. पिसे टीमचे कर्णधार